न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. काल सायंकाळच्या सुमारास अंबड पोलीस ठाण्याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या उद्घाटन प्रसंगी पोलीस आयुक्तांसह पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंतु यावेळी अचानक अवकाळी पावसानेही हजेरी लावली आणि याच वेळी कुठल्याही वाहतुकीचा खोळंबा होऊ न देता आपल्या कर्तव्यावर एकनिष्ठ असलेले वाहतूक शाखेचे युनिट क्रमांक 3 57 वर्षाचे पोलीस हवालदार शिवाजी गागरे यांनी भर पावसात जीवाची पर्वा न करता भिजत असताना तटस्थ उभे राहत आपली सेवा बजावत असल्याचं निदर्शनात आलं. आणि त्यांच्या या एकनिष्ठेने सर्वांचंच लक्ष वेधलं गेलं. खरोखरच त्यांच्या या कर्तव्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांनी पावसात भिजत केलेले भाषण तसेच जम्मू काश्मीरच्या ठिकाणी पदयात्रेच्या समारोप प्रसंगी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी बर्फवृष्टी होत असताना केलेल्या भाषणाचं सर्वत्रच कौतुक झाल्याचं पाहायला मिळालं. आणि आता हेच कौतुक भर पावसात बाहेर रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे होत आहे. या पार्श्वभूमीवर पाथर्डी फाटा येथील युनिट क्रमांक 3 वाहतूक शाखेच्या वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षक छाया देवरे आणि संपूर्ण वाहतूक शाखेचे युनिट क्रमांक 3 कर्मचारी यांच्या वतीने त्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आलाय. तसेच यावेळी पत्रकार बांधवांचाही गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. मनापासून नोकरी करत असतात, कोणत्याही प्रकारचं ऊन वारा पाऊस याचे तमाना बाळगतात. सर्वजण आपापल्या कर्तव्यावर सक्षमपणे उभे असतात. कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी ते कधी कोणाला सांगत नाही. आणि ज्या ज्या वेळेला गरज पडेल त्या त्या वेळेला जिथे जिथे वर्दळीच्या ठिकाणं आहेत अशा ठिकाणी किंवा ज्या ज्या ठिकाणी वाहतूक जामिंग होते त्या त्या ठिकाणी आमचे अंमलदार हे सतर्कपणे नोकरी करत असतात. त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे वयाच्या 97 वर्षी आमच्या युनिट 3 कार्यरत असलेले पोलीस हवालदार शिवाजी गागरे हे काल आपल्या नूतन पोलीस चौकी चुंचाळे पोलीस चौकी म्हणजे MIDC पोलीस चौकी याचे उद्घाटन असताना अचानक पाऊस आल्याने खूप जॅमिंग झालं होतं. त्यांचं वय एवढं असूनसुद्धा त्यांनी त्यांच्या तब्येतीची कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता सर्व जॅमिंग सोडवण्यासाठी ते भर पावसात उभे राहिले. कर्तव्यावर असताना काल MIDC चौकी चिंचोळ्याचे उद्घाटन असताना यावेळेला अचानक पाऊस आल्यामुळं वाहतुकीचे नियमन करणे मला क्रमरा प्राप्त असल्यामुळे मी तेथे पावसात थांबून दुसरी परवान्याकरता वाहतूक नियमन करून वाहतुकीला अडथळा होऊ दिला नाही. हे माझ्या कर्तव्य ठाम असल्यामुळे मी ते कर्तव्य पार पाडले आहे. तरी आपल्या सहकार्यातून आम्ही कर्तव्य नेहमी पार पाडत राहू ही आपल्याकडून अपेक्षा करू. न्यूज इंडिया 27 साठी संदीप लांबखेडे सह अश्विनी पुरी नाशिक.